कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। करवी तालुक्यातील सांगवडे इथल्या मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर सराव करणाऱ्या जिनेंद्र सांगावेनं अनेक रेसिंग स्पर्धेत यश मिळवलंय। बेंगलोर इथं झालेल्या टू व्हीलर रेसिंग स्पर्धेत जिनेंद्रनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। त्यातूनच त्याची स्पेन इथल्या मिनी जीपी वर्ल्ड सिरीज स्पर्धेसाठी निवड झाली। या स्पर्धेत 16 देशातील रेसर सहभागी होणार आहेत। या आंतरराष्ट्रीय ट्रॅक रेसिंग स्पर्धेत कोल्हापूरचा जिनेंद्र सांगवे यशस्वी होईल असा विश्वास जयदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। यावेळी अभिषेक मोहिते, सागर सांगावे, गायत्री पटेल उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथले सरदार बापू पवार आणि शहाजी शामराव पवार यांच्या 25 गुंठे शेतातील उसाला शॉर्ट सर्किटनं आग लागली। यापूर्वी सुद्धा याच खांबावरील शॉर्ट सर्किटनं भाताचं पीक जळलं होतं, तरीही वीज वितरण कंपनीनं काळजी घेतली नाही। कनिष्ठ अभियंता अजय जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिलं। शॉर्ट सर्किटनं आग लागून ऊस जळाल्याचा 8 दिवसातील हा दुसरा प्रकार आहे। पश्चिम बंगाल आणि गोव्यानंतर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळला जातो। कोल्हापुरात फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत। पावसाळ्यानंतर कोल्हापूरकरांना फुटबॉल हंगामाचे वेध लागतात, त्यासाठी विविध तालीम संघ आणि क्लबकडून खेळाडूंची नोंदणी करण्यास सुरुवात होते। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं 2022-23 वर्षाच्या फुटबॉल हंगामासाठी खेळाडू आणि संघ नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे। यंदा प्रत्येक संघाला नोंदणी करताना 2 परदेशी खेळाडूंची नोंद करता येईल, त्यामुळे नोव्हेंबरपासून कोल्हापुरात चुरशीचे फुटबॉल सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे। गझल सम्राट स्वर्गीय जगजीत सिंह यांचा जन्मदिन कोल्हापुरात साजरा झाला, त्यासाठी गझल गायक आनंद पाटील यांच्या पुढाकारातून शाहूस्मारक भवन इथं गझल ए जगजीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ गायक वसंत अर्दाळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, तर आनंद पाटील आणि दीपिका सोळंकी यांनी जगजीत सिंह यांनी अजरामर केलेल्या विविध गझल सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली। महम्मद फैयाज यांनी उत्तम निवेदन केलं। या कार्यक्रमाला संग्राम पाटील, यशपाल देवकुळे, वैभव पोद्दार, शेखर आयरेकर, बासो कांबळे, सुधीर शेटे, संजय नलवडे यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड इथं सुरू असलेला बेकायदेशीर गावठी दारू अड्डा आणि मटका व्यवसाय बंद करण्याची मागणी पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महासचिव संतोष कांबळे यांनी केली होती। त्यातून सतीश माळगे यांच्या इशाऱ्यावरून 5 जणांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष कांबळे यांनी केलाय। संबंधित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कडक कारवाई करावी या मागणीसाठी इचलकरंजीतील प्रांत कार्यालय चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सरपंच वंदना कांबळे, उपसरपंच कमल कांबळे, तौफिक किल्लेदार, डॉ एस के माने, राहुल कांबळे सहभागी झाले होते।